सर्वांना नमस्कार। मित्रहो, कॅन्सर, उच्च रक्तदाब, हार्ट अटॅक, दमा, संधिवात, स्ट्रोक, पॅरालिसिस, लठ्ठपणा, सांधेदुखी असे जीवघेणे आजार हे कशामुळे होतात, त्याची कारणं काय असतात, काय काळजी घेतली पाहिजे आणि हे उद्भवण्याची काय कारण असतात, कारण ते आत आपल्या शरीरामध्ये आतून तयार झालेले आहेत, हे बाहेरून आलेले नाहीत, याला आपण नॉन कम्युनिकेबल डिसीजेस म्हणतो। म्हणजे दुसऱ्याकडून हे आलेलं नाही। रक्तदाब कोणाचा तुम्हाला होत नाही किंवा हार्ट अटॅक त्याला म्हणून तुम्हाला तो होत नाही, तर हे तुमच्या शरीरामधून आतून झालेले बदल आहेत। त्याचा आतल्याच स्तरावर कशा प्रकारे इलाज केला पाहिजे, त्याला कसं थांबवता आलं पाहिजे, त्याला कसं रोखता आलं पाहिजे, कसं टाळता आलं पाहिजे आणि त्याच्या दुष्परिणामापासून कसं वाचता आलं पाहिजे हे आज आपण पाहूया। त्यापूर्वी डॉक्टर राम जावळे हे चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा। आता हे सर्व आजार आपण पाहतो की कम्युनिकेबल डिसीजेस म्हणजे संसर्गजन्य आजार, एकाचा दुसऱ्याला, जसं आता कोरोनाची साथ होती, टीबी आहे किंवा श्वासाचे आजार असतात, काही दुसरे सर्दी पडसासारखे आजार असतील, कावीळ आहे, टायफॉइड आहे, म्हणजे कसे हे एकाच्या दुसऱ्याला होणारे असतात। परंतु आपल्या शरीरातून जे आजार आपण जन्मलो तेव्हा नव्हते किंवा जेव्हा आपण तरुण अवस्थेत होतो तेव्हाही नव्हते, परंतु हे हळूहळू हळूहळू कशामुळे त्यांनी आपल्या शरीरामध्ये घर केलं, का ते निर्माण झाले, कशामुळे तयार झाले, कुठं आपल्याकडून चुका झाल्या हे आपल्याला पाहायचं आहे। तर हे मोठे मोठे आजार, या एका आजाराचं नाव जर नुसतं घेतलं आणि म्हटलं की तुम्हाला हा आजार झालाय, तर त्या माणसाची पूर्ण शक्ती अंगातली निघून गेल्यासारखी वाटते, इतके भयानक हे आजार। आणि मृत्यूची टॉप कॉजेस ऑफ डेथ जे असतात त्याच्यापैकीही बसणारे आजार आहेत। तर हे आजार होण्याची जी मुख्य कारण असतात, हे जे भयानक आजार आहे त्याच्यामधले एकाच गोष्टीवर विचार केला पाहिजे की चांगले घटक जेव्हा कमी पडायला लागतात आणि वाईट घटक जेव्हा शरीरात वाढायला लागतात, वाईट म्हणजे टॉक्सिक प्रॉडक्ट्स, विषारी घटक जेव्हा शरीरामध्ये वाढायला लागतात आणि चांगले घटक कमी पडायला लागतात। आता हे चांगले घटक का कमी पडतील, कारण आपल्याकडे शरीरामध्ये जातात कुठून, आहाराच्या माध्यमाने। म्हणजे आहार जर आपण संतुलित आहार घेतला नाही, वेगवेगळ्या चांगल्या प्रकारचा आहार जर घेतला नाही, विभिन्न प्रकारचा आहार घेतला नाही आणि शाकाहारी किंवा ज्याला म्हणतो आपण नैसर्गिक असा आहार घेतला नाही, तर आपल्याला जे आवश्यक आहेत आपल्या शरीराचे घटक, ज्याला आपण अँटीऑक्सिडंट्स म्हणतो किंवा ज्याला जीवनसत्व व्हिटॅमिन्स म्हणतो, क्षार म्हणतो, खनिजं म्हणतो, हे सगळे शरीराला मिळणार नाही। म्हणजे इकडून हे गेलं नाही चांगले घटक म्हणून हे कमी झाले। आता याच्यापासून त्या शरीरामध्ये जे उलाढाल होते त्याच्यातून जे काही विषारी घटक तयार होतात ते शरीरातून बाहेर टाकले जातात आणि हे चांगल्या प्रकारे बाहेर टाकायचं काम कोण करतं, व्यायाम। तुमच्या शरीराला व्यायाम पाहिजे, व्यायामाला डिटॉक्स करणारी सगळ्यात चांगली पद्धत म्हणतात। म्हणजे तुमच्या शरीरातले विषारी घटक बाहेर काढून टाकायची, चांगल्या प्रकारे शरीराला क्लीन करण्याची व्यायाम ही एक चांगली पद्धत आहे। म्हणजे शरीरामध्ये जर शरीराला जर व्यायाम नसेल, नियमितपणाने व्यायाम नसेल, तर हे विषारी घटक शरीरात तयार झालेले बाहेर सगळे निघून जाणारच नाही, मग हे मध्ये साठतात। याला आपण फ्री रॅडिकल्स म्हणतो, किंवा आपल्या भाषेमध्ये जर शरीराचा हा जर सिनेमा ग्रहित धरला तर याला आपण खलनायक म्हणतो। आणि हे खलनायक शरीरामध्ये वाढतात आणि आहारातून जर चांगले घटक मध्ये गेले नाही तर जे नायक किंवा जो आपला हिरो आहे त्याला जे चांगले घटक लागणारे असतात ते मिळत नाही। म्हणजे एकीकडे चांगले घटक कमी करणं म्हणजे चांगला आहार न घेणं आणि त्याच्यातून पुन्हा वाईट घटक जे शरीरात तयार झाले, विषारी पदार्थ, ते व्यायाम न करणं म्हणजे त्यांना बाहेर न काढणं। एकतर वाईट घटक जास्त तयार झाले आणि पुन्हा ते बाहेर नाही काढले तर ते शरीरामध्ये साठणार आणि हे साठल्यावर हे सगळे फ्री रॅडिकल्स हे प्रत्येक पेशीला, प्रत्येक अवयवाचा, प्रत्येक संस्थेच्या पेशींना जखमी करतात, आधू करतात आणि त्या त्या ठिकाणी त्या त्या प्रकारचे आजार पुन्हा सुरू होतात। म्हणजे सांधे जेव्हा खराब, सांधे दुखी माग लागणार, हृदयाकडे काही त्रास झाला की हार्ट अटॅक सारखा आजार येणार, फुफ्फुसाकडे काही त्रास झाला तर दम्याचा आजार माग लागणार, रक्तवाहिनीवर त्रास होऊ लागला तर रक्तदाब वाढणार,
जर पॅनक्रियासारख्या ग्रंथीवर अतिशय सेन्सिटिव्ह असणारी ग्रंथी पोटातली स्वादुपिंड तिच्यावर वाईट परिणाम होऊ लागला तर तुम्हाला मधुमेह होणार, डायबिटीस होणार, आणि जर मेंदूकडे त्याचा परिणाम होऊ लागला तर स्ट्रोक किंवा पॅरालिसिस म्हणजे अर्धांगवायू होणार. म्हणजे हे वाईट घटक जिथं काम करतील त्या त्या भागाला ते खराब करणार आणि तसा परिणाम आपल्या शरीराला जाणवणार. आता ह्या दोन गोष्टी आपण पाहिल्या की आहार चांगला नसणं आणि व्यायामाचा अभाव असणं. याच्या उलट जर केलं की आहार पण चांगला घेतला आणि व्यायाम पण नियमितपणानं केला तर हे विषारी घटक शरीरामध्ये साठणारच नाही. म्हणजे याच्यापैकी जे आपण मगापासून नाव घेतोय त्याचे कुठलाच आजार तुम्हाला होणार नाही. म्हणजे त्यासाठी काय पाहिजे की हे आहार हा चांगल्या प्रकारचा घेतला पाहिजे, संतुलित आहार घेतला पाहिजे, चौरस आहार घेतला पाहिजे आणि व्यायाम हा नियमित केला पाहिजे. आता ज्या व्यक्ती आहाराकडे पण दुर्लक्ष करतात किंवा योग्य आहार घेत नाही, चुकीचा आहार घेतात आणि व्यायामाचाही त्यांचा अभाव असतो, लठ्ठ बनतात शरीरानं, अशा व्यक्तींच्याकडे आणखी काही घटक कारणीभूत होतात. म्हणजे थोडा आळस असेल किंवा काही वाईट व्यसनं असतील, तंबाखूसारखं व्यसन असेल, मग ते तंबाखू खायच्या स्वरूपात असेल, बिडी असेल, सिगारेट असेल, तर याच्यातील जे निकोटीन असतं ते पण रक्तवाहिन्यावर प्रत्येक पेशीवर शरीरामधल्या वाईट परिणाम करतं आणि हे वाईट घटक वाढायला आणखी ते मदत करतं. म्हणजे आगीमध्ये तेल ओतल्यासारखं हे काम होतं. म्हणजे त्या व्यक्तीला जर ते आहाराकडे लक्ष देत नसेल, व्यायामाकडे लक्ष देत नसेल आणि जर तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थ खात असेल तर ती व्यक्ती हळूहळू वाटचाल करत आहे या महाभयानक बिमाऱ्यांकडे, हे लक्षात घ्यायचं. तसंच दारू पिण्याची सोय आहे, अतिशय जास्त प्रमाणात दारू आणि सातत्यानं दारू पिणं हे सुद्धा हे वाईट घटक शरीरामध्ये वाढवते, लिव्हर खराब व्हायचं काम करते, बाकीच्या सगळ्या अवयवांना खराब करायला लागते आणि नंतर त्याच्यामध्ये पुन्हा हे आणखी ॲडिशन होतं, वाईट घटक आणखी वाढायला कारणीभूत होतं. तसंच हवा, ज्याला आपण म्हणतो प्रदूषण, शुद्ध हवा त्याच्यातला ऑक्सिजन हा चांगल्या प्रमाणात असेल तर ते आपल्या फुफ्फुसासाठी चांगलं आहे. पण जर हे प्रदूषित झालेली हवा असेल, तिच्यामध्ये ऑक्सिजनचं प्रमाण पाहिजे तेवढं नसेल, म्हणजे दाट लोकसंख्या असलेली जिथं झाडं नाही, जिथं खूप कमी आहेत वनस्पती, अशा ठिकाणी जो सोडलेला कार्बन डायऑक्साईड आहे तो शोषून घेतला जाणार नाही. तिथं कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण वाढेल, कार्बनचं प्रमाण वाढेल, नायट्रोजनचं वाढेल आणि ऑक्सिजनचं प्रमाण कमी होईल. धूळ आणि जे धूर असतो ज्याला आपण स्मोक म्हणतो असा त्याच्यात वाढतो आणि त्यामुळं काय होतं पुन्हा फुफ्फुसाचे वेगवेगळे आजार वाढतात आणि त्या माणसाची रोग प्रतिकार शक्ती कमी व्हायला सुरुवात होते. सगळ्यात महत्त्वाचं हे कसं वाईट सायकल आहे, ही वाईट सायकल कशी आहे की आहार चांगला घेतला नाही, व्यायाम केला नाही, त्यानंतर तंबाखूजन्य पदार्थांची सवय आहे, पुन्हा दारू पिण्याची अतिशय सवय आहे आणि नंतर वातावरण पर हे प्रदूषण आहे. असे जर घटक वाढत गेले तर ही सायकल उलटी फिरत राहते आणि ती व्यक्ती आज ना उद्या हार्ट अटॅकला बळी पडते किंवा पॅरालिसिस अर्धांगवायूला बळी पडते किंवा रक्तदाब, डायबिटीस, कॅन्सर हे सगळे आजार कुठला एखादा त्याच्या मागे लागेल किंवा दोन लागतील, तीन लागतील, काही काही जणांना चार चार पाच पाच आजार आहेत एका ठिकाणी. हे होण्याचं कारण मूळ काय ते लक्षात घेण्याकरता आजचा हा व्हिडिओचा कट आहे. लक्षात घ्या याच्या ऐवजी हे सायकल आपल्याला अशी फिरवायची सरळ, तर काय केलं पाहिजे, चांगला आहार घेतला पाहिजे, विविध प्रकारचा आहार आणि फ्रेश ताजा आहार घेतला पाहिजे, स्वच्छ करून घेतला पाहिजे आणि त्यानंतर नियमित व्यायाम केला पाहिजे. म्हणजे ही सायकल आता सरळ फिरल्या, नियमित व्यायाम केला पाहिजे, व्यसनं तंबाखूचं तर अजिबात नसलं पाहिजे. तंबाखू कमी प्रमाणात का असेना पण खूप वाईट परिणाम शरीरावर करते, म्हणून तंबाखूला कमी हा शब्द वापरला जात नाही. तंबाखूचं कुठलं सिगारेट बिडी असेल कमी हा प्रमाण शब्द वापरला जात नाही. दारू ही अत्यंत कमी प्रमाणात तोपर्यंत घेऊच नये, पण घेतली तर कधीतरी आणि खूप कमी प्रमाणात घेतली तर शरीराला थोडे कमी परिणाम वाईट होते. आणि प्रदूषण होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे, म्हणजे ही सायकल अशी सरळ चालत राहील आणि त्या व्यक्तीला या महाभयानक बिमारीमधली कुठलीही बिमारी होणार नाही. हे नियम पाळूया आणि निरोगी राहून दीर्घायू. आता व्हिडिओ आवडला असेल इतरांना पाठवा, लाईक करा, कॉमेंट करा, शेअर करा आणि डॉक्टर राम जावळे हे चॅनल सबस्क्राईब करा, कारण आपलं आरोग्य आणि सत्यमेव जयते सर्व नात्याहून श्रेष्ठ मला हेच नाते. जय जवान, जय किसान, जय भारत, जय इंसान.